व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। भारतीय जनता पार्टी पक्षाची शिर्डीतील हॉटेल गोल्ड इन येथे आज उत्तरनगर जिल्हा आढावा बैठक पार पडली। या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी तसेच जिल्ह्यातील माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाबासाहेब मुरकुटे, राहुरी तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर कदम तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंडकर, उद्योग आघाडीचे पेशकर आदींसह जिल्ह्यातील भाजप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकी दरम्यान महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं। रणनीती वगैरे तसं काही नाही, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर प्रदेश कार्य समितीची बैठक ही 7 दिवसात घेणं अनिवार्य असतं, त्या अनुषंगानं 10 आणि 11 तारखेला नाशिकला प्रदेश कार्य समितीची बैठक झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रदेश कार्य समितीची बैठक झाल्यानंतर जिल्हा बैठक 7 दिवसानंतर पूर्ण राज्यभरात आणि जिल्हा बैठक झाल्यानंतर मग मंडल बैठक आणि मंडल बैठकीत नंतर मग तो बूथपर्यंत सगळे विषय म्हणजे केंद्राचा जो विषय त्या ठिकाणी पारित झालेले असतात, आर्थिक असेल, शेतकऱ्यांच्या विषयावर असेल, युवकांच्या विषयावर असेल, विकासात्मक असेल, संघटनात्मक असेल, धोरणात्मक असेल, सगळे विषय हे अगदी खालपर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून ह्या बैठका पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे होतात आणि त्याच बैठकीचा अनुषंगाने आज उत्तरनगर जिल्ह्याची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी या नात्यानं या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मी खास या ठिकाणी आलो। संघटनात्मक प्रवास यापूर्वी माझा ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं थोडा धावता दौरा झाला होता, परंतु माननीय प्रदेश अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि या राज्याचे प्रभावशाली नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचा प्रवास मी करतो आहे। या प्रवासामध्ये संघटनात्मक सद्यस्थिती काय आहे, पदाधिकारी कार्यकर्त्यांचं काम आणि त्या कामाचा आढावा, या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी, इथली राजकीय सामाजिक स्थिती याचा अवलोकन करून माननीय आमचे नेते देवेंद्रजी आणि माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आम्ही रिपोर्ट सादर करू, अशा पद्धतीचा हा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये संघटनात्मक बैठकी व्यतिरिक्त धन्यवाद मोदीजी अभियान, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, सोशल मीडिया, बूथ बैठक, मन की बात, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, असे डाटा मॅनेजमेंट, सरळ ॲप, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही चर्चेला घेतले आणि केंद्रातील आणि राज्यातील काही विषय जे झालेले आहेत ते बैठक त्या या बैठकीत सुद्धा कार्यकर्त्यांसमोर आम्ही मांडलेत आणि एकंदरीत बैठक चांगली झाली। आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ गोंदकर आणि सगळे माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। संख्या गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या ही बैठक अतिशय चांगली झाली असं मी या ठिकाणी म्हणेन। बघा की रणनीती जर तुम्ही म्हणाल की भारतीय जनता पार्टीचं कार्य हे अविरत सुरू असतं, त्यामुळे आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय केंद्रातील आमचे नेते अमितभाई असतील, मोदी साहेब असतील, नड्डा साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली खाली कार्यकर्ते अतिशय सक्रिय आहेत, प्रत्येक विषय या ठिकाणी पुढे नेत आहेत, विकासात्मक या ठिकाणी कामं लोकांपर्यंत पोहोचवत आहेत। एका कार्यकर्त्याला आम्ही 20 घरांची जबाबदारी देतो आहोत, काही अल्पकालीन विस्तारक नेमतो आहोत आणि लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याच्या संदर्भातली भूमिका आगामी काळामध्ये बूथ कार्यकर्ते घेतील आणि आम्हाला खात्री आहे की विधानसभा आणि लोकसभा या सगळ्या जागा आम्ही या ठिकाणी जिंकू। गेला की त्यांना हुकुमशाही वाटते, त्यांच्या फेवरला निर्णय झाला की त्यांना लोकशाही वाटते, हे साहजिकच आहे। तुम्ही कुणावर तरी विश्वास ठेवणार की नाही? अहो तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेशी बेमानी करत, गद्दारी करत, भारतीय जनता पार्टीशी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सलगी केली, लाज नाही वाटली? बाळासाहेब ठाकरेंचे तुम्ही विचार विकलेत, हिंदुत्व विकलं,
शरद पवारांना तुम्ही मांडीवर जाऊन बसलात, शिवसेना तुम्ही गहाण ठेवली, शिवसैनिकांचा मनाच्या विरोधात तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी तुम्ही युती केली। महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी स्पष्टपणे कौल दिला होता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणून, त्याला तुम्ही नाकारलं। तुमचे बहुसंख्य आमदार मंत्री सांगत होते की भारतीय जनता पार्टीच्या सोबतच गेलं पाहिजे, हिंदुत्व म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती अनेक अनेक वर्षाची आहे, तुम्ही असं करू नका, ते तुम्ही नाकारलं आणि त्यामुळेच तुमचे आमदार तुमच्या नालायकपणामुळे निष्क्रियतेमुळे तुम्हाला सोडून गेलेत। ही जी काही इच्छा होती हे प्रभू रामाची इच्छा होती, आज तुमची शिवसेनाही गेली आणि तुमचं धनुष्यबाणही गेलं, हे पाप तुम्हाला भोगावं लागेलच ज्या तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही प्रतारणा केली त्याचं हे फळ। नात्या गोत्या सगळ्या सोऱ्या कुटुंब गरणेशाहीचं राजकारण करणारी पार्टी नाही, भारतीय जनता पार्टी देशासाठी काम करणारी पार्टी आहे। आमच्यासाठी देश सर्वप्रथम, पार्टी दुय्यम आणि स्वतः आम्ही तीन नंबर, अशा प्रकारची आमची भूमिका या ठिकाणी आहे। संदर्भात आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे निर्णय घेतील आणि शिंदे साहेबांशी अतिशय आमचे सलोख्याचे संबंध आहेत। माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकार राज्यामध्ये अतिशय प्रभावीपणानं काम करते, जनकल्याणकारी योजना लोकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहेत, त्यामुळे राज्याची जनता त्यांच्या कामावर खुश आहे।